आज वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 7 ऑगस्ट पर्यंत आरक्षण बचाव रॅली काढत आहेत. मी सध्या मुंबईच्या चैत्यभूमीवर आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते भर पावसातही एकत्र झालेले आहेत. घोषणाबाजीला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की काही वेळामध्ये या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांचं या ठिकाणी आगमन होईल. आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत, कार्यकर्त्यांची बातचीत करणार आहोत. आरक्षण बचाव रॅली या ठिकाणी काढली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही रॅली होणार आहे. 7 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य अशा सभेचं देखील आयोजन आहे. काय म्हणाल? ज्याप्रमाणे इथलं सरकार राज्यामध्ये असो किंवा केंद्रामध्ये असो, त्यांनी जो हलगर्जीपणा चालू केलेला आहे आणि मराठा पहिल्यापासून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे की OBCचं हे ताट हे वेगळं पाहिजे आरक्षणाचं आणि मराठा समाजाचं वेगळं पाहिजे, पण इथलं सरकार एक वेळ काढूपणा करत आहे आणि मराठा समाजाला त्यामध्ये सगळे सोयरेच्या माध्यमातून जे जारांगे पाटील करत आहेत तर ते कुठंतरी वेगळं होत आहे. म्हणून बाळासाहेब आंबेडकर ह्याच्या विरोधामध्ये OBCच्या आरक्षणासंदर्भात साहेब स्वतः रस्त्यावर उतरून पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रा सुरुवात करत आहोत आजपासून. प्रकाश आंबेडकर दाखल झालेले आहेत. गाडी जी आहे ती आत गेलेली आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. प्रकाश आंबेडकर आता चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत. थेट चैत्यभूमीला जाणार आहेत, त्या ठिकाणी स्तूपाला अभिवादन करणार आहेत आणि मग या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.